नमस्कार दक्ष बागायतदार बंधूंनो, ग्रेप मास्टर या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं खूप खूप स्वागत. मित्रांनो, मागील पावसामध्ये गळकुजीची खूप मोठी समस्या आली होती आणि त्यासाठी गळकुज होऊ नये म्हणून आपण फ्लॉवरिंग स्टेज मध्ये जे सीपीपीयू वेगवेगळे संजीवक डायमोर ब्रँड असे अनेक पिजरचा वापर करून आपण जास्त सेटिंग बऱ्याच बागांमध्ये झालेली आहे. आणि त्यानंतर ज्या बागा 1 ऑक्टोबर पासून पुढे छाटणी केलेल्या होत्या त्यांच्यामध्ये थंडीमुळे सुद्धा आणि वातावरण अगदी साफ झाल्यामुळे सुद्धा बऱ्यापैकी सेटिंग वाढण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, आता जास्त झालेली सेटिंग किंवा आपल्या बागेत नॅचरल गळ कशी झाली पाहिजे, कशी करायची, याविषयी आपण या व्हिडिओमध्ये बघूया. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेचा वापर. जेचा वापर करून आपल्याला जेव्हा कॅलिप्ट्रा क्रॅकिंग होतं म्हणजे चिरकणं, फुल चिरकत, त्यावेळेस 5 ते 10 PPM चा 1 GA चा स्प्रे, गच्च, ओला चिंब, जेव्हा आपल्याला रेग्युलर स्प्रेला 400 ते 500 पाणी लागतं त्यावेळेस ह्या ठिकाणी 700 ते 800 लिटर पाणी एकरी फवारणी केलं गेलं पाहिजे. हा पहिला स्प्रे तुम्हाला नॅचरल गळ करायला मदत करेल. त्यानंतर 25 ते 30% फ्लॉवरिंग स्टेज मध्ये पुन्हा 10 ते 15 PPM चा गच्च स्प्रे. तुम्ही जर रेग्युलर स्प्रे दिला तर सेटिंग वाढण्याचे चान्सेस आहे, परंतु गच्च स्प्रे म्हणजे पूर्ण पानं ओलचिंब झालं तर तो अपायकल डॉमिनन्स, जेमुळे जी वाढ होणार आहे पानांची पेशींची, तिथे झाडाचं लक्ष किंवा अन्नद्रव्याचा फ्लो हा वेगळ्या पानामध्ये शेंड्याकडे जातो आणि घडाकडे जो त्याच्यानंतर तिसरा स्प्रे घ्यायचा आपला तो 50 ते 60% फ्लॉवरिंग मध्ये. हा सुद्धा स्प्रे तुम्ही गच्च घ्या, 10 ते 15 PPM जे घ्या आणि गच्च स्प्रे करा. त्याच्यानंतर 70 ते 90% मध्ये पण तुम्ही जास्त थिनिंग तुम्हाला मिळत नसेल, गळ मिळत नसेल तर तुम्ही घेऊ शकता सोनाका किंवा लांब व्हरायटी मध्ये. तुम्ही तिथे 80 ते 90% मध्ये मात्र 60 ते 100% मध्ये जीएचे स्प्रे टाळायचे आहे, जेणेकरून लांबी म्हणायला येणार नाही. तर जीएचे हे 3 स्प्रे अतिशय महत्वाचे आहे, त्याच्यावर तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा. त्याच्यानंतर फुलोरा अवस्थेमध्ये जर तुम्ही सल्फरचा स्प्रे केला तरी सुद्धा तुम्हाला तिथे गळ मिळू शकते. त्याचबरोबर कॅरेथेन तुम्ही 40 ते 50 ml चा स्प्रे फ्लॉवरिंग स्टेजला करू शकता, त्याने सुद्धा गळ मिळू शकते. त्याच्यानंतर 50% फ्लॉवरिंग मध्ये बाग असताना तुम्हाला पाण्याचा हलकासा ताण द्यायचा आहे. मग तुमची हलकी जमीन, मध्यम जमीन, भारी जमीन यानुसार तुमचा पाण्याचा ताण 5 ते 10 दिवस असा असू शकतो. हलक्याशा ताणामुळे सुद्धा तुमच्याकडे इच्छित गळ तुम्हाला मिळू शकते. त्यानंतर सेटिंग पूर्ण झाली, हे सगळे प्रयोग करून पण आपल्याला सेटिंग गच्च झाली आहे, त्या ठिकाणी मात्र 80-90% मध्ये तुम्हाला कॅल्शियम क्लोराईड 400 ते 500 ग्रॅम चा गच्च स्प्रे तुम्हाला घ्यायचा आहे. एक स्प्रे घ्या, बघा किती गळ होते, शॉर्ट बेरीज गळते की नाही. त्याच्यानंतर गरज असेल तर पुन्हा तुम्ही दुसरा स्प्रे 500 ते 600 ग्रॅम कॅल्शियम क्लोराईडचा घेऊ शकता. नंतर आमचे मित्र अशोकराव पाटील दाभोळकर परिवार प्रयोग परिवार संस्थेचे, त्यांनी अतिशय चांगला असा स्प्रे आपल्याला सेटिंग अवस्थेमध्ये त्यांनी त्यांच्या प्रयोगातून आपल्याला सांगितलाय. तो म्हणजे 20 ते 25 ग्रॅम जीए अधिक युरिया 1 किलो अधिक चिलेटेड कॅल्शियम 300 ते 400 ग्रॅम घेऊन जर तुम्ही एशियस मशीनद्वारे सेटिंग अवस्थेमध्ये जर गच्च स्प्रे दिला एशियसनं तर तिथे सुद्धा तुमची शॉर्ट बेरीज आणि इतर एक्सेस असलेले मणी लाग कमी होऊ शकतो. तर अशोक पाटलांचा हा फॉर्म्युला, दाभोळकर प्रयोग परिवाराचा फॉर्म्युला सुद्धा तुम्ही सेटिंग अवस्थेमध्ये घेऊ शकता आणि या सगळ्या उपायांनी तुम्ही चांगल्या प्रकारे आपल्या बागेची नॅचरल थिनिंग करू शकता. कारण दरवर्षी दिवसेंदिवस मनुष्य लेबर महाग होत चाललंय, तर आपलं नॅचरल गळ करणं हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींचा अवलंब तुम्ही कराल आणि आपली बाग निश्चित चांगली गळ करून सुटसुटीत असे मोकळे घड कराल, चांगले शोल्डर असणारे घड तयार कराल आणि चांगली गुणवत्तेची द्राक्ष मिळवाल. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ चांगला वाटला असतो इतर मित्रमंडळींना पण शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. नमस्कार शेतकरी मित्रांनो, दाभोळकर प्रयोग परिवार अशोक पाटील बोलतोय. सेटिंगच्या काळात अचानक पडणारा पाऊस आणि या पावसामुळे सतत पडणारं दव, यामुळे सेटिंग फ्लॉवरिंगमध्ये असणाऱ्या बागा गळकुज व्हायला सुरुवात होते. या गळकुजीपासून द्राक्षबाग वाचवण्यासाठी शेतकरी
संजीवकांचा वापर करतात, त्यामध्ये जे असेल CPPU असेल, डायमर असेल, कंबाईन या संजीवकांचा वापर करतात आणि या संजीवकांचा वापर करून काही प्रमाणात बागा वाचलेल्या आहेत, वाचतात. पण ह्या फवारण्यानंतर मोठी एक समस्या तयार होते, ती म्हणजे या घरांमध्ये शॉर्टबेरीसारखी विकृती दिसायला सुरुवात होते. दाभोळकर प्रयोग परिवार अंतर्गत मी 3 वर्षे या शॉर्टबेरीज कमी करण्यावर प्रयोग केला आहे, तो तुमच्या समोर देतो आहे. शॉर्टबेरीज झाली असेल तर 2.5-3 mm आकार आल्यानंतर, म्हणजे मालदांडी गावठी ज्वारी त्या आकारात ESS ने 1 RGA 25 ग्रॅम, सिलिकेट कॅल्शियम 300, युरिया 1 किलो घेऊन फवारणी करावी. आणि 1 दिवस गेल्यानंतर कॅल्शियम क्लोराईड 1 किलो अधिक त्यामध्ये स्कोर 100 ml घेऊन फवारणी करावी. जर पाण्याचा TDS जास्त असेल तर कॅल्शियम क्लोराईडची फवारणी टाळावी, फक्त ESS ची फवारणी घेतलीही तरीही चालेल. ही फवारणी घेतल्यानंतर साधारण 8 दिवसानंतर बागेतील पूर्ण शॉर्टबेरीज कमी झालेली दिसेल. ही फवारणी नाशिक विभागाकरता मी अनेक ठिकाणी फवारणी घेतली आणि त्याच्यातून पॉझिटिव्ह रिझल्ट बाहेर आले, म्हणजे नॅचरल थिनिंग घेण्यात यश आलं, शॉर्टबेरीज कमी करण्यात यश आलं. जर सांगली विभागात ही फवारणी घ्यायची असेल तर हेच प्रमाण GA 20 ग्रॅम, सिलिकेट कॅल्शियम 300, युरिया 1 किलो याप्रमाणे फवारणी घ्यावी. तर मी या ठिकाणी तुम्हाला काही घड दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. नॅचरल थिनिंग या ठिकाणी मिळालेली, त्याच्यातली पूर्ण शॉर्टबेरीज कमी झालेली दिसते आहे.